नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा TET 2021 यासाठी मानसशास्त्र या विषयाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 प्रश्न अभ्यासणार आहोत। हे 30 प्रश्न बाल मानसशास्त्र या विषयाचे असून हे सर्व प्रश्न येणाऱ्या महा TET 2021 च्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओचे प्रश्न। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, बाल्यावस्था किती ते किती वर्ष वयापर्यंत असते। या प्रश्नाचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1, 1 महिना ते 2 वर्ष, पर्याय क्रमांक 2, 30 दिवसांपर्यंत, पर्याय क्रमांक 3, 2 ते 6 वर्ष व पर्याय क्रमांक 4 आहे, 6 ते 12 वर्ष। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2 ते 6 वर्ष या वयापर्यंत बाल्यावस्था असते। प्रश्न क्रमांक 2, शिक्षकांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे। तर या प्रश्नाचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1, व्याख्यान पद्धती, पर्याय क्रमांक 2, आंतरक्रियात्मक पद्धती, पर्याय क्रमांक 3, वर्णनात्मक पद्धती व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंतरक्रियात्मक पद्धती। शिक्षकांनी आंतरक्रियात्मक अध्यापन पद्धती या पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 3, वर्गातील एक खोडकर बालक इतर विद्यार्थ्यांना त्रास देतो, अशा परिस्थितीत अध्यापकांनी बालकाची समस्या अडचण जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करावा। TET मध्ये काही प्रश्न हे उपयोजनात्मक पद्धतीचे असतात, त्यामधील हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1, सर्वेक्षण पद्धती, पर्याय क्रमांक 2, वैयक्तिक अध्ययन पद्धती, पर्याय क्रमांक 3, प्रयोगात्मक पद्धती व पर्याय क्रमांक 4 आहे, निरीक्षण पद्धती। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वैयक्तिक अध्ययन पद्धती। जर एखादा विद्यार्थी वर्गात खोडकर असेल, इतर विद्यार्थ्यांना त्रास देत असेल, अशा परिस्थितीत वैयक्तिक अध्ययन पद्धती या पद्धतीचा उपयोग शिक्षकांनी आपल्या अध्यापनामध्ये केला पाहिजे। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणते। या प्रश्नाचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1, कला, पर्याय क्रमांक 2, विज्ञान, पर्याय क्रमांक 3, विधायक विज्ञान व पर्याय क्रमांक 4 आहे, वरीलपैकी एकही नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विधायक विज्ञान। शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप हे विधायक विज्ञान या स्वरूपाचे आहे। प्रश्न क्रमांक 5, जर एखादा विद्यार्थी तुम्हाला सन्मान देत नसेल तर तुम्ही काय कराल, हा देखील उपयोजनात्मक प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1, त्याकडे दुर्लक्ष कराल, पर्याय क्रमांक 2, परीक्षेत कमी गुण देताल, पर्याय क्रमांक 3 आहे, त्याच्या पालकाशी संवाद साधाल व पर्याय क्रमांक 4 आहे, त्याला छडीने माराल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्याकडे दुर्लक्ष करणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे, जर एखादा विद्यार्थी तुमचा सन्मान करत नसेल तर। प्रश्न क्रमांक 6, प्राथमिक शिक्षकांसाठी बाल मनोविज्ञान याचे ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण काय, असा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1, मुलांना अनुशासित करण्यास मदत करता येते म्हणून, पर्याय क्रमांक 2 आहे, परीक्षेचा निकालामध्ये प्रगती होते म्हणून, पर्याय क्रमांक 3, मुलांना अभिप्रेरित करण्याच्या सोयीस्कर मार्ग आहे म्हणून, व पर्याय क्रमांक 4 आहे, मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना मदत करते म्हणून। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्राथमिक शिक्षकांसाठी बाल मनोविज्ञान म्हणजेच बाल मानसशास्त्र या विषयाचा ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना बाल मानसशास्त्राची मदत होते म्हणून। प्रश्न क्रमांक 7, शिक्षणाचा उद्देश कोणता असावा। पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1, विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या कुशल बनविणे, पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृतीचा विकास करणे, पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे व पर्याय क्रमांक 4 आहे, व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शिक्षणाचा उद्देश व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा असणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 8, 5व्या वर्गात जीवनदृष्टी असणाऱ्या
बालकाला सॉरी प्रश्न असा आहे पाचव्या वर्गात दृष्टिदोष असणाऱ्या बालकाला काय करावे असा प्रश्न आहे तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक निम्न दर्जाचे जे कार्य असेल निम्न दर्जाचे जे कार्य केले तरी क्षमा करणे योग्य आहे म्हणजे त्या बालकाने निम्न कार्य केले तरी त्याला क्षमा करणे योग्य आहे प्रश्न पर्याय क्रमांक दोन आहे त्याच्या दैनंदिन कार्यामध्ये त्याच्या आई वडील व मित्रांची मदत केली पाहिजे पर्याय क्रमांक तीन आहे वर्गात सामान्य वागणूक देण्यात यावी व ऑडिओ सीडीच्या माध्यमातून सहाय्य प्रदान करावे व पर्याय क्रमांक चार आहे वर्गात विशिष्ट वागणूक द्यावी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जर इयत्ता पाचवीच्या वर्गामध्ये दृष्टिदोष असणारा विद्यार्थी असेल तर त्याला वर्गात सामान्य वागणूक देण्यात यावी व ऑडिओ सीडीच्या माध्यमातून सहाय्य प्रदान करण्यात यावे प्रश्न क्रमांक नऊ एका बालकाचे पालक तुम्हाला कधीही शाळेत भेटण्यास आले नाहीत अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल उपयोजनात्मक प्रश्न आहे तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बालकाकडे दुर्लक्ष कराल पर्याय क्रमांक दोन पालकास पत्र लिहाल पर्याय क्रमांक तीन तुम्ही स्वतः त्यांना भेटाल व पर्याय क्रमांक चार आहे बालकांना शिक्षा द्याल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तुम्ही स्वतः त्यांना भेटाल जर एखाद्या बालकाचे पालक तुम्हाला कधी भेटण्यास आले नाहीत तर एखाद्या वेळेस तुम्ही देखील त्यांना स्वतः भेटण्यासाठी जाऊ शकता प्रश्न क्रमांक दहा जर काही विद्यार्थी वर्गात शिकण्याच्या मनस्थितीत नाहीत अशा वेळी तुम्ही काय कराल पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक त्यांना ध्यान करण्यास बंधन घालाल म्हणजे लक्ष देण्यास बंधन घालाल पर्याय क्रमांक दोन आहे त्या विद्यार्थ्यांना वर्ग सोडून जाण्यास सांगाल पर्याय क्रमांक तीन आहे त्यांना व्यवस्थित अध्ययन करण्याचा सल्ला द्याल पर्याय क्रमांक चार आहे त्यांच्या आवडीच्या किंवा रुचीच्या संबंधित रंजक बाबी सांगाल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जर एखाद्या वेळेस वर्गात विद्यार्थी शिकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतील अशा वेळेस तुम्ही त्यांच्या आवडीच्या किंवा रुचीच्या एखाद्या गोष्टीवर संवाद करू शकता किंवा एखादी गोष्ट त्यांना सांगू शकता प्रश्न क्रमांक अकरा एक प्रक्रिया म्हणून अभिप्रेरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ते व्यक्तीला त्याच्या ध्येयाकडे नेते पर्याय क्रमांक दोन ते व्यक्तीच्या शारीरिक आवश्यकतांचे समाधान करते पर्याय क्रमांक तीन ते व्यक्तीच्या मनोवैज्ञानिक आकांक्षाच्या प्राप्तीकरता सहाय्य करते व पर्याय क्रमांक चार आहे ते व्यक्तीला अभिप्रेय स्थितीपासून दूर ठेवते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक अभिप्रेरणा किंवा एक प्रक्रिया म्हणून अभिप्रेरणाच्या संदर्भात पर्याय क्रमांक चारचे उत्तर हे चुकीचे आहे ते व्यक्तीला अभिप्रेय स्थितीपासून दूर ठेवते प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणते मतिमंदांचे वैशिष्ट्य नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बुद्ध्यांक 25 ते 70 मध्ये असणे पर्याय क्रमांक दोन मंद गतीने शिकणे जीवनातील दैनंदिन प्रक्रिया न करू शकणे पर्याय क्रमांक चार वातावरणाचे अनुकूलन होण्यास अडचणी येणे वातावरणामध्ये अनुकूल होण्यास अडचण येणे किंवा पर्याय क्रमांक चार आहे आंतरवैयक्तिक संबंधामध्ये कमकुवतपणा असणे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मतिमंद बालकाचे हे वैशिष्ट्य नाही ते म्हणजे आंतरवैयक्तिक संबंधांमध्ये कमकुवतपणा असणे हे वैशिष्ट्य मतिमंद बालकांचे नाही प्रश्न क्रमांक तेरा प्राथमिक शाळेतील बालकांसाठी खालीलपैकी काय उत्तम मानले जाते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक व्हिडिओ अनुरूप शिक्षण पर्याय क्रमांक दोन स्वतः घेतलेला अनुभव पर्याय क्रमांक तीन प्रदर्शन व पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वतः घेतलेला अनुभव विद्यार्थी सर्वात जास्त अनुभवाच्या माध्यमातून शिकत असतात म्हणून प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सर्वात महत्त्वाचा कोणता घटक असेल तर तो आहे स्वतः घेतलेला अनुभव प्रश्न क्रमांक चौदा कोणते अध्ययनाच्या अयोग्यतेचे लक्षण आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पळून जाण्याची प्रवृत्ती असणे पर्याय क्रमांक दोन अंशतः विध्वंसक असणे पर्याय क्रमांक तीन अवधारणा संबंधित विकार व पर्याय क्रमांक चार आहे
अभिप्रेरणेचा अभाव। तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। अवधारणा संबंधित विकार हा हे अध्ययनाच्या अयोग्यतेचे लक्षण आहे। प्रश्न क्रमांक 15, सुरक्षा तंत्र हे आपल्याला कशाला मदत करते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, हिंसक वृत्तीपासून वाचविण्यास। पर्याय क्रमांक 2, तणाव दूर करण्यास। पर्याय क्रमांक 3, थकवा दूर करण्यास। पर्याय क्रमांक 4, अनोळखी व्यक्तीपासून वाचण्यास। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुरक्षा तंत्र हे आपणाला तणाव दूर करण्यास मदत करते। प्रश्न क्रमांक 16, नेहमी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी कोणत्या गोष्टीचा संकेत करतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, ते कसे शिकतात? पर्याय क्रमांक 2, यांत्रिक अभ्यासाची आवश्यकता असते। पर्याय क्रमांक 3, शिकण्याची अनुपस्थिती। व पर्याय क्रमांक 4 आहे विद्यार्थ्यांचा सामाजिक आर्थिक स्तर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शिकण्याची अनुपस्थिती। प्रश्न क्रमांक 17, शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी कोणते नसले पाहिजे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, विद्यार्थ्याला माहिती मिळविण्यास सहाय्य करणे। पर्याय क्रमांक 2, केवळ माहिती संक्रमित करणे। पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्यांमध्ये माहिती मिळविण्याचे कौशल्य निर्माण करणे। व पर्याय क्रमांक 4 आहे माहितीचे संकलन करून जीवनात उपयोग करणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केवळ माहिती संक्रमित करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट किंवा ध्येय नसले पाहिजे। प्रश्न क्रमांक 18, मूल्यमापन त्रिकोणात किती प्रमुख घटक असतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, 3, पर्याय क्रमांक 2 आहे 4, पर्याय क्रमांक 3 आहे 5, व पर्याय क्रमांक 4 आहे 9। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। मूल्यमापन त्रिकोणामध्ये कोणते घटक किती घटक असतात? तर त्यामध्ये 3 घटक असतात। मूल्यमापन त्रिकोणामध्ये कोणते घटक असतात? एक विद्यार्थी, शिक्षक आणि कोणता असतो? तर अध्ययन अनुभव। प्रश्न क्रमांक 9, अभ्यासक्रम विकसन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, तात्पुरती। पर्याय क्रमांक 2, अखंड। पर्याय क्रमांक 3, लवचिक। पर्याय क्रमांक 4, स्थिर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अखंड। अभ्यासक्रम विकसन ही प्रक्रिया अखंड स्वरूपाची असणारी प्रक्रिया आहे। प्रश्न क्रमांक 20, विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र म्हणजे काय? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, अध्यापन उद्दिष्ट। पर्याय क्रमांक 2, अध्ययन कारण। पर्याय क्रमांक 3, अध्ययन निष्पत्ती। पर्याय क्रमांक 4, अध्ययन अनुभव। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अध्ययन निष्पत्ती हे विद्यार्थ्याच्या अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र होय। प्रश्न क्रमांक 21, उलट सुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबी कोणत्या पद्धतीमध्ये येतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, पाठांतर पद्धती। पर्याय क्रमांक 2, वादविवाद पद्धती। पर्याय क्रमांक 3, स्मृती पद्धती। व पर्याय क्रमांक 4 आहे विवरण पद्धती। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वादविवाद पद्धती। वादविवाद पद्धती या पद्धतीमध्ये उलट सुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे किंवा समर्थन करणे या बाबींचा समावेश होतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, आजकाल अध्यापक संघटनेच्या बाबतीत खालील कोणते दोष आढळून येतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, संघटन असलेले राजकीय स्वरूप। पर्याय क्रमांक 2, बौद्धिक व व्यावसायिक सुधारणांचा अभाव। पर्याय क्रमांक 3, शैक्षणिक बाबींपेक्षा इतर बाबतीत रस घेणे। पर्याय क्रमांक 4, वरील सर्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व। प्रश्न क्रमांक 23, कोणत्या द्विधात्मक शिक्षण पद्धतीतील पाहिऱ्या आहेत असा शब्द आहे इथं पाहिऱ्या? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक प्राथमिक, पर्याय क्रमांक 2 माध्यमिक शिक्षण, पर्याय क्रमांक 3 उच्च माध्यमिक शिक्षण, व पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरील सर्व।
द्विधात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहेत प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण. या तिन्ही क्रमांक 24 अपंग विद्यार्थ्यांच्या जटिल समस्यांसाठी शिक्षकांनी काय करावे. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 त्यांच्या पालकास समस्या सोडवण्याबाबत सांगावे. पर्याय क्रमांक 2 याबाबत प्राचार्यांना सल्ला द्यावा. पर्याय क्रमांक 3 डॉक्टरांची मदत घ्यावी. व पर्याय क्रमांक 4 आहे सहकारी शिक्षकांची मदत घ्यावी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टरांची मदत घ्यावी. अपंग विद्यार्थ्यांच्या जटिल समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांनी डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 25 अध्ययन व अध्यापन यावर कोणत्या घटकाचा परिणाम होतो. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शारीरिक घटक, पर्याय क्रमांक 2 सामाजिक घटक, पर्याय क्रमांक 3 पर्यावरणीय घटक व पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर शारीरिक घटक, सामाजिक घटक तसेच पर्यावरणीय घटक या सर्व घटकांचा परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 26 अध्यापन हा काय आहे किंवा अध्यापन हे काय आहे. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 व्यवसाय, पर्याय क्रमांक 2 उद्योग, पर्याय क्रमांक 3 धंदा, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्यवसाय. अध्यापन हा व्यवसाय आहे. प्रश्न क्रमांक 27 राघव रमेश यापैकी राघव हा सांगितलेली गोष्ट ताबडतोब आत्मसात करतो व रमेश आत्मसात करत नाही या दोघांमध्ये कोणता भेद दिसतो. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बौद्धिक, पर्याय क्रमांक 2 आत्मिक, पर्याय क्रमांक 3 शारीरिक व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बौद्धिक. राघव व रमेश या दोघांपैकी राघव हा सांगितलेली गोष्ट लवकर आत्मसात करतो परंतु रमेश हा करत नाही या दोघांमध्ये बौद्धिक दोष असू शकतो. प्रश्न क्रमांक 28 कौटुंबिक समस्याने त्रासलेला एक विद्यार्थी तुमच्याकडे मदतीसाठी आला आहे तुम्ही या प्रसंगी कोणती भूमिका घ्याल. तर या प्रश्नांचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शिक्षकांचे सहकार्य शैक्षणिक समस्या निराकरणाची आहे असे त्याला सांगाल. पर्याय क्रमांक 2 कौटुंबिक समस्यांचा दुष्परिणाम विद्यार्थ्याच्या शिक्षणावर होत असेल तरच त्याला मदत कराल. पर्याय क्रमांक 3 त्या विद्यार्थ्याला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न कराल. व पर्याय क्रमांक 4 आहे त्याला मुख्याध्यापकाकडे जाण्याचा सल्ला सांगाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्या विद्यार्थ्याला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न कराल. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29 विद्यार्थ्याने परीक्षेत उत्तम यश मिळावे म्हणून काय करावे. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 त्याला पारितोषिक देण्याचे आमिष दाखवावे, पर्याय क्रमांक 2 वर्गातील हुशार विद्यार्थ्यांची उदाहरणे द्यावीत, पर्याय क्रमांक 3 त्याच्या योग्यतेविषयी कौतुक करून प्रोत्साहन द्यावे व पर्याय क्रमांक 4 आहे यशस्वी विद्यार्थ्यांसोबत त्याची तुलना करावी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्याच्या योग्यतेविषयी कौतुक करून प्रोत्साहन द्यावे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. TET परीक्षा होऊपर्यंत आपण मानसशास्त्र, मराठी व्याकरण तसेच मराठी व्याकरण व इतरही विषयांचा आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. त्यामुळे नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.